आदित्य ठाकरेंचा दौरा झाला, तुमच्यावरती देखील त्यांनी जोरदार टीका केलेली आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की उद्योग मंत्र्यांना नेमका राज्यातले उद्योग खात्यात काय सुरू आहे हेच माहिती नाहीये. बाकीची टीका तुम्हाला सर्व माहिती आहे त्यांनी काय काय बोलले आहे. त्याच्यावर तुमची काय नाही, एक पहिली गोष्ट आहे ती जिल्ह्याची कालची बैठक झाली, कॉर्नर मिटिंग जी झाली स्टॉपला, त्याच्यामध्ये मंडपवाल्याकडनं जी माहिती घेतली तिथे 400 खुर्च्या होत्या आणि इकडनं तिकडनं आलेली 1000 लोक. मला खरोखरच एक आश्चर्य वाटतं की आम्ही आदित्य साहेबांबरोबर असताना 50,000 मेळावे व्हायचे आणि आदित्य ठाकरेंसारख्या नेत्याला आणून कॉर्नर मिटिंग घेणं हा त्यांच्या कर्तृत्वाचा अपमान आहे. आता मला उद्योग खातं कळलं नाही कळलं हा नंतरचा विषय आहे, कारण उद्योग खात्यामध्ये नक्की काय उद्योग झालेले आहेत मी देखील शोधून काढणार आहे. मला 15-20 दिवसच आता झालेत उद्योगमंत्री होऊन, त्याच्यामुळे उद्योग खातं मला कळलं न कळलं, कारण मी दुसऱ्याच्या खात्यामध्ये कधी इंटरफेअर केलेलं नाही. खरं ह्या सगळ्या प्रश्नाची उत्तरं तत्कालीन उद्योगमंत्र्यांनी दिली पाहिजेत की जी फॉस्कॉन कंपनी आहे, वेदांता कंपनी आहे, त्याची हाय पॉवर कमिटीची मिटिंग कधी झाली, काय डील झालं, डाऊसला काय चर्चा झाली 4 भिंतीच्या एंटी चेंबरमध्ये, या सगळ्या गोष्टी. आता काल नारायणराव राणेंनी पण सांगितलेलं आहे की त्यांच्याकडे काही पुरावे आहेत, आशिष शेलारने सांगितले त्यांच्याकडे काही पुरावे आहेत, ते उद्योगमंत्री म्हणून माझ्याकडे देते आणि त्याच्यानंतर बघू काय करायचं ते. सर तुम्ही आता खूप गंभीर आहे, 4 भिंतीमध्ये काय बोलणार, काही पुरावे देणार आहे. मी असं नाही म्हटलं, काल केंद्रीय मंत्री नारायणराव राणे असं म्हणाले की त्यांच्याकडे पुरावे आहेत आणि असे जर गोष्टी झाल्या असतील तर त्याची चौकशी करावी लागेल. जोडूनच एक प्रश्न आहे, आशिष शेलारांनी असा आरोप केलेला आहे की 10% मागितले गेले म्हणून वेदांता जो प्रकल्प आहे तो मवियाच्या काळातला, त्यांच्याकडे 10% मागितले गेले म्हणून तो प्रकल्प गुजरातला गेला. वस्तुस्थिती काय आहे, तुम्ही त्यावेळेला मवियामध्ये? मी काल छत्रपती संभाजीनगरला होतो, त्याच्यामुळे आशिषजींची माझी भेट होऊ शकली नाही. सोमवारी गेल्यानंतर आशिषजींशी बोलून त्यांची जी मागणी आहे की निवृत्त न्यायाधीशाच्या मार्फत या सगळ्या प्रकरणाची चौकशी करावी, वेळ पडल्यास तशी देखील आपण चौकशी करू. परंतु उद्योग खात्याबद्दल जे काय बोललं जातंय किंवा ज्या काही चर्चा केली जात आहेत कॉर्नर मिटिंगमध्ये त्या कितपत योग्य आहेत हे आता भविष्यामध्ये जनता ठरवणार आहे. कारण एखादी कंपनी 1,50,000 कोटीचा प्रोजेक्ट जरी महाराष्ट्रामध्ये येतो आणि अनिल अग्रवाल सांगतात की हायपॉवर कमिटी घ्या, 8 महिन्यामध्ये हायपॉवर कमिटी का झाली नाही हा देखील एक प्रश्नचिन्हाचा भाग आहे. रिफायनरी 3.5 लाख कोटीची रत्नागिरी जिल्ह्यामध्ये येते, त्याच्याबद्दलची भूमिका काय? आता आपल्याकडनंच मी बघितलं, मी खरं तर ते भाषणं पण ऐकत नाही, भाषणं पण बघत नाही, कारण हा सगळा मनोरंजनाचा कार्यक्रम असतो. त्याच्यामुळं काल ती बैठक झाल्यानंतर विद्यमान खासदारांनी असं सांगितलंय की रिफायनरी नको आणि परवा रात्री विद्यमान आमदारांनी सांगितलंय की रिफायनरी पाहिजे. म्हणजे युवा पिढीला आम्ही काहीतरी फार मोठं देणार आहोत अशा आविर्भावामध्ये पत्रकार परिषद घ्यायच्या आणि आपल्याच लोकांनी एखाद्या प्रोजेक्टला विरोध करायचा. आज देवेंद्रजींनी अतिशय चांगल्या पद्धतीचा एक प्रश्न उपस्थित केलेला आहे की 3.5 लाख कोटीची जी इन्व्हेस्टमेंट आहे ती कोणामुळे थांबली हे काहीतरी जाहीर करावं. आणि प्रत्येकाच्या, आज मी खरं ट्विट केलं आहे, प्रत्येकाच्या मतदारसंघामध्ये जायचं, 4 लोकांना खाली बसवायचं, गद्दार म्हणायला लावायचं. पण हिंदुत्वाची गद्दारी कुणी केली हे देखील भविष्यामध्ये महाराष्ट्राला सांगावं लागेल. कारण वंदनीय बाळासाहेबांचा विचार काय होता की काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर कधी जायचं, तरी देखील ती अभद्र युती झाली आणि त्याच्यातनं बाहेर काढण्याचा प्रयत्न म्हणण्यापेक्षा त्याच्यामध्ये जर एकनाथजी शिंदे यशस्वी झाले असतील तर नक्की गद्दार कोण, तर गद्दाराची व्याख्या देखील काही लोकांनी स्पष्ट करणं गरजेचं आहे. आणि माझ्यावर टीका केली त्याच्याबद्दल मला अजिबात राग नाही, मी एन्जॉय केलं. सर तुम्ही आता रिफायनरीचा मुद्दा काढला, 2 दिवसापूर्वीची अपडेट अशी आहे की केंद्रीय पेट्रोलियम मंत्री आहे त्यांनी असं म्हटलंय की रिफायनरीसाठी आम्हाला प्रस्ताव बरेच येते, तो राज्यात होईल असं काय नाही, काही नाहीये म्हणजे महाराष्ट्रात, तो इतर ठिकाणी देखील जाऊ शकतो, ही बाब गंभीर. आपण त्याचा वेगळा अर्थ करून कायमस्वरूपी त्याचा घेतो. ते असं म्हणालेले आहेत की जो प्रस्ताव 22 जानेवारी 2022 कोणी दिला, तो एक उदय सामंत उद्योगमंत्री होता, त्यावेळी नाणारला विरोध केला, नाणार नको म्हणून सांगितल्यानंतर स्वतः उद्धव साहेबांनी स्वतःचं पत्र 12 जानेवारी 2022 केंद्र शासनाकडे पाठवलं की बारसू या ठिकाणी आम्ही तयार आहोत रिफायनरी करण्यामध्ये. मग आता शिवसेनेमध्ये किंवा नेतृत्वामध्ये आम्ही नेतृत्वाचा आदेश मानतो, पण नेतृत्वानं सांगितलं बारसू रिफायनरी तिथं करायची, आता खासदार साहेब म्हणतात करायची, आमदार साहेब म्हणतात करायची, आता ह्याच्यातलं एकमत पहिलं केलं पाहिजे. आणि कॉर्नर मिटिंग घेत असताना जे आजूबाजूला बसलेले आहेत ते किती निष्ठावंत आहे ह्याचं देखील कितीतरी महाराष्ट्राला कळलं पाहिजे. बाकीच्यांबद्दल काही मला बोलायचं नाही, कारण केंद्रीय मंत्री हे माझ्या तोडीचे मी मानतो. म्हणून अनंत गीते साहेबांनी जे काल जे भाषण केलं गद्दारी ह्या विषयावर, हो दोन मला वाटतं 8 महिन्यापूर्वी खेडला की महाडला याच गीते साहेबांचं एक भाषण झालं होतं
की शरद पवारांच्या उजळीनं उद्धव ठाकरे पाणी पितात. ते उद्धव ठाकरे बोलले होते, मी आजही उद्धव साहेब म्हणलो पाणी पितात. उद्धव साहेबांनाच त्यांनी आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं होतं आणि शरद पवार साहेबांना घाणघाण बोलले होते. आता ते इतके निष्ठावंत झालेले आहेत पण त्यांना माहिती आहे ते काही खासदार होऊ शकत नाही. आणि बाकीचे जे काय बोललेत ते काय मी अगदी 10-12-15 वर्षापासून ते बघतोय. ते जेवढे बोलतात तेवढी माझी मतं वाढतात, तेव्हा त्यांच्याकडे मी दुर्लक्ष करतो. अगदी म्हणजे याला जोडून माझ्याकडचा माझ्या यांचा शेवटचा प्रश्न, रिफायनरीसाठी उद्योग मंत्री म्हणून तुम्ही पॉझिटिव्ह भूमिका घेत आहात ती झाली पाहिजे म्हणून, आगामी काळातल्या तुमच्या स्टेप्स ज्या असणार आहेत खासदार साहेबांनी काल जे एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे एक वाक्य मी महत्त्वाचं समजतो की त्यांनी सांगितलं की तिथल्या लोकांना विश्वासात घेतलं पाहिजे. आमची देखील तीच भूमिका आहे. तिथल्या शेतकऱ्यांचे जर काही गैरसमज झाले असतील तर ते दूर केले पाहिजे. त्यांना आम्ही किती कोटीचं पॅकेज देणार आहोत, काय त्यांना आपण CSR देणार आहोत, कशा पद्धतीनं कंपनी काम करणार आहे, पोल्युशन होणार आहे की नाही, या सगळ्या शंका कुशंका आम्ही दूर करू. परंतु नाहक कोणाची तरी सुपारी घेऊन जर विरोध करण्याचा प्रयत्न करत असतील तर मोडून काढू. मी खासदारांबद्दल बोललेलो नाही, NGO बोलतो. वेदांताबद्दल तुम्ही बोलताना असं बोललं होता, जो मागच्या सरकारमध्ये चर्चा झाली किंवा ती कंपनी उभारण्यापेक्षा CSR जास्त चर्चा झाली, ती नेमकं काय? CSR जास्त चर्चा झाली असं मी म्हटलं नाही, हेच खरं गमत आहे तुमच्यामध्ये. की एखादं जे म्हटलं, मी कधी म्हटलं, मी असं म्हटलेलं आहे की कदाचित फक्त CSR चर्चा झाली असावी, झालीच्या पुढं असावी आहे ना, तुम्ही असावी काढून टाकलं. त्याला उत्तर अब्दुल सत्तारने दिलेलं आहे. काय हे एकच स्टेप असते त्याच्यामुळे त्या प्रश्नाचं उत्तर सारखं सारखं द्यायला काय, एकदा अब्दुल सत्तारने त्यांना उत्तर दिलं तुम्ही कशाला परत देत? अब्दुल सत्तारांचं उत्तर आहे तेच माझं उत्तर आहे. आदित्य ठाकरेंपेक्षा भास्कर जाधव शिवसेनेचे नेते आहेत, त्यांनी सुद्धा तुमच्यावर कंपनीवर टीका केली. एक लक्षात ठेवा, कोणी टीका केली याला महत्वाचं असतं. आदित्य साहेबांनी जे काय बोलले त्याच्यावर मी उत्तर दिलं. शिवीगाळ करून पक्ष वाढत नाही. आणि माझ्याकडे एक व्हिडिओ आहेत दोन, त्याची उत्तरं पण दिली पाहिजेत ना. ओ जे आमच्यावर टीका करतायत त्यांनी आदित्य साहेबांच्या आवाजावर टीका केली होती, आदित्य साहेबांचा आवाज काढून दाखवला होता, उद्धव साहेबांचे हात वर जात नाहीत, उद्धव साहेबांची प्रकृती कशी आहेत. आता पुढचं मी बोलत नाही कारण ते माझ्या तोंडात चांगलं नाही. तर अशांनी आम्हाला निष्ठा शिकू नये ना कोणी. आणि म्हणून मगाशीच मी सांगितलं, पण राजेशजीना कसं पाहिजेच असतं म्हणून मी सांगितलं की त्यांच्याबद्दल बोलून त्यांना कशाला मोठं करायचं. आज कोण बोलायला नाही म्हणून त्यांना बोलायला ठेवलेलं आहे. आणि मला असं वाटतं की त्यांच्याबद्दलचं खरं उत्तर मी तर बोलणारच नाही, पण ज्यावेळी मुख्यमंत्री शिंदे साहेबांचा दौरा असेल त्या व्यासपीठावर मी देईन की कोण किती आणि कसे निष्ठावंत आहेत. साहेब, बारसू रिफायनरीच्या अनुषंगाने नुकतीच नाना पटोले यांनी गोवळगावी मीटिंग घेतली होती. त्या मीटिंगमध्ये एका व्यक्तीने आपल्यावर एक शब्द वापरला होता, जाळून टाकू वगैरे असं. त्या पार्श्वभूमीवर खूप काही घडामोडी राजापूर तालुक्यामध्ये घडल्या. आपली प्रतिक्रिया काय असेल? ते माझी प्रतिक्रिया काय, कोण जो दखल घेण्यासारखा आहे त्या माणसानं मला जर जाळून टाका म्हटलं असेल त्याची मी दखल काय घ्यायची. आणि काय पाहिजे का विरोधच करत असतात रत्नागिरी जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीने आपलं स्वप्न काय आणि जिल्ह्यावासियांचं ते पूर्ण कसं होत? कालच मुंबईमध्ये काल नाही परवा रत्नागिरीच्या बेरोजगारीच्या संदर्भातली एक बैठक, फार मोठी बैठक मुंबईमध्ये झाली. स्टरलाईटच्या जमिनीची तारीख ही कोर्टामध्ये 12 ऑक्टोबरला आहे आणि आम्हाला विश्वास आहे की जो डिस्ट्रिक्ट कोर्टातला निकाल आहे तो तसाच राहील. आणि योगायोगानं हे जे अनिल अग्रवाल आहेत त्यांच्याकडेच ही जमीन आहे, त्यांच्याशी देखील आम्ही चर्चा करतो आहे. ती जमीन जर आपल्याला ताब्यामध्ये मिळाली, ती नाही मिळाली तरी पर्याय आपण शोधतो आहे, तर मरीन पार्क, मँगो कॅशू पार्क आणि लॉजिस्टिक पार्क असे 3 पार्क रत्नागिरीमध्ये आणण्याला तत्वतः मान्यता दिलेली आहे. 2 दिवसापूर्वी मी आणि उद्योगमंत्री नारायण राणे एका कार्यक्रमामध्ये होतो, तिथं देखील चर्चा झाली. कॉयर त्यांचं जे काही सिस्टीम आहे, कॉयर प्रोजेक्ट जे आहेत त्या संदर्भातला मोठा प्रोजेक्ट रत्नागिरीमध्ये आणता येईल का हे त्यांच्या विभागामार्फत आपण बघतोय. पण एक मात्र निश्चित आहे, कुणीही किती गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न केला तरी वेदांता गेल्यानंतर सुद्धा वेदांतापेक्षा जास्त रोजगार पुढच्या 2 वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये तयार केला जाईल. साहेब,
साहेब मगाशी आपण एनजीओंचा एक उल्लेख केला होता नाना रिफायनरीला जैतापूर ऊर्जा प्रकल्पाला सुद्धा आणि आता बारसू रिफायनरी प्रकल्पाला सुद्धा काही एनजीओंचा हात असल्याचं काही चर्चा सुरू आहे या संदर्भात आपण कशा पद्धतीने कार्यवाही कराल किंवा स्थानिक लोकांना एक कळलं पाहिजे की स्थानिक लोकांना बाहेरनं येऊन जर भडकवण्याचे प्रयत्न कोण करत असतील तर त्याच्यामध्ये तथ्य किती आहे हे देखील त्यांनी बघितलं पाहिजे. ज्यावेळी 3.5 लाख कोटीचा प्रकल्प आपल्या जिल्ह्यामध्ये येतो त्यावेळी जिल्ह्याच्या विकासात्मक कायापालट होणार आहे, बेरोजगारी दूर होणार आहे. मला असं वाटतं तर प्रत्येक घरामध्ये रोजगार मिळणार आहे अशा पद्धतीचा तो प्रोजेक्ट आहे. तरीसुद्धा मी उद्योगमंत्री म्हणून सांगितलं की तिथल्या जनतेला विश्वासात घेतल्याशिवाय आम्ही पाऊल टाकणार नाही, तशा पद्धतीची कार्यवाही आमची चालू आहे. त्याच्यामुळे एनजीओनी बाहेरनं येऊन सल्ले देण्यापेक्षा तिथल्या स्थानिक लोकांनी बरं काय आणि वाईट काय याची चर्चा करून निर्णय घेतला पाहिजे. राजापूरच्या विभाग प्रमुखांनी काल आधी सगळ्या दौऱ्यामध्ये एक पत्र दिलेलं आहे, म्हणजे म्हणतात की खासदार विनायक राऊत चुकीच्या पद्धतीनं रिफायनरी संदर्भामध्ये 90% लोकांचा विरोध असं सांगण्याचा प्रयत्न करतात, त्यांना कुठेतरी आवरा असं सांगण्याचा प्रयत्न होते. कारण कसं होतं मला हेच अपेक्षित आहे, कॉर्नर मीटिंगला आल्यानंतर हेच सांगणं अपेक्षित आहे. मी हेच आवाहन केलं होतं, मी कधी टीका केली नाही कोणावर आणि करण्याचा मला अधिकार देखील नाही. मी हेच सांगितलं होतं की रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आदित्यजी येत असताना रिफायनरीबाबतचं धोरण जे आहे स्पष्ट करणं गरजेचं आहे. आता हे जे आहे ते आमचं सगळ्यांचंच मत असतं ना मतासाठी, की जर लोकांचा विरोध असेल तर आमचा विरोध आहे, जर लोक खुश असतील तर आम्ही त्यांच्याबरोबर आहेत. हे राजकीय उत्तर झालं. महाराष्ट्राच्या बेरोजगारी संदर्भामध्ये आपण मोठमोठ्या गप्पा मारत असताना प्रकल्प गेला म्हणून सांगत असताना इथं देखील महाराष्ट्र कोकण जिल्हा तालुका गावातल्या लोकांना रोजगार मिळणार आहे. मग काल त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट करायला पाहिजे होती. मी एकच मला त्यांनी सांगितलं की मला उद्योग खातं कळत नाही, पण आता तो प्रकल्प पाहिजे की नको हे कोण का सांगत नाही. बाळासाहेबांचं हिंदुत्व आम्ही पुढे नेणार आहोत की नाही हे कोण का सांगत नाही. भाजपाबरोबर झालेली जी युती आहे शिंदेसाहेबांची आणि आमची ही योग्य आहे की अयोग्य आहे कोण का सांगत नाही. शिवसेना भाजप युतीनं मोदी साहेबांचा आणि बाळासाहेबांचा फोटो लावून आम्ही 183 जागा जिंकल्या महाराष्ट्रातल्या आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबरोबर परत आपण गेलो. हे योग्य आहे किंवा अयोग्य हे ह्याला महाराष्ट्रातल्या लोकांना ऐकायचं आहे आणि इथं टवाळकी करून किंवा इथं आमच्यावर टीका टिप्पणी करून काय होत नाही. आज देखील मी प्रवास केला रेल्वेतनं. आज रेल्वेतनं प्रवास करत असताना आमच्यामध्ये जर काही खोट असती तर लोकांनी आमच्याशी चर्चा देखील केली नसती, पण कदाचित आता एकदा प्रवासामध्ये मी तुम्हाला घेऊन जातो. लोकांमध्ये काय एकनाथजी शिंदेंची क्रेज आहे आपण स्वतः बघावी. लोक सांगतात तुम्ही जे धाडस केलं त्याला सलाम आहे आणि म्हणून ते आज मी ट्विट केलं लोकांच्या सांगण्यावरनं केलं रेल्वेतलं की लोक जसं म्हणतायत हे जे धाडस होतं हिंदुत्व वाचवण्यासाठी त्याला स्वीकारलेल्या लोकांनी सुद्धा आणि त्याच्या मतदानातनं कळेल ना. सारखं सारखं यायचं गद्दार म्हणायचं कोणी कोणाला साल्या म्हणायचं काय हे काय राजकारण आहे. साहेब वेदांताबद्दलची योजना केंद्र सरकारची परवानगी घ्या आणि कॅबिनेटची मंजुरी घ्या असा एक विषय समोर येतो, तर त्यात काय नक्की करतो. अरे कॅबिनेट प्रकल्प कसे येतात याची एक प्रोसिजर ठरलेली आहे. जोपर्यंत हायपॉवर कमिटीची मीटिंग होत नाही तोपर्यंत त्यांना इन्सेंटिव्ह पॅकेज किती द्यायचं हे आपल्याला कळत नाही. गुजरातनं 29,000 इन्सेंटिव्ह पॅकेज कधी दिलं, मे महिन्यामध्ये दिलं आणि एकनाथ शिंदेसाहेब मुख्यमंत्री झाल्यानंतर 15 दिवसामध्ये हायपॉवर कमिटीची मीटिंग झाली आणि आम्ही 39,000 कोटीचं पॅकेज दिलं. पण तोपर्यंत वेळ गेलेली होती ना. काल देवेंद्रजींनी देखील सांगितलं की आम्ही आटोकाट प्रयत्न केले पण एखादा इंडस्ट्री जवळ आम्हाला सहकार्यच मिळत नाही सरकारकडनं अशी भावना त्याच्या मनामध्ये जाते. हे नुकसान कोणी केलं युवा पिढीचं तर मागच्या सरकारनं केलं. आणि मी विरोधी पक्षनेते आदरणीय अजितदादांबद्दल देखील बोललो की अजितदादांनी पत्रकार परिषद बघून ते मत बनवलेलं आहे. ते महाराष्ट्र राज्याचे फार मोठे नेते आहेत, त्यांच्याकडनंच आम्ही काही कार्यप्रणाली शिकलेलो आहोत. तर दादांना देखील मला विनंती करायची आहे की खरा घटनाक्रम जो काय आहे तो जर त्यांना आवश्यक असेल तर मी स्वतः अजितदादांना जाऊन भेटेन, कारण ते सिनियर लीडर आहेत. त्याच्यामुळे फक्त गैरसमज करून द्यायचा. आणि परवाची मुलाखत बघा तत्कालीन उद्योगमंत्र्यांची, त्यांनी देखील सांगितलं आम्ही डाऊसला भेटलो आम्ही इकडे भेटलो तिकडे. भेटण्यामध्ये प्रोजेक्ट नाही आहेत. तुम्ही हायपॉवर कमिटीतनं इन्सेंटिव्ह किती देता, हायपॉवर कमिटीतनं तुम्ही त्यांना बेनिफिट किती देता, विजेचा दर किती ठेवता, पाण्याचा दर किती ठेवता, लँड कशी देता, 99 वर्षाच्या करारांना देता की 30 वर्षाच्या करारांना देता, याच्यावर तुमचा प्रोजेक्ट अवलंबून आहे. नुसतं गप्पा मारून आणि चहा पिऊन आणि कॉफी पी चर्चा याच्यानं प्रोजेक्ट येत नाही आणि त्याच्यामुळे हा प्रोजेक्ट गेलेला. मागच्या सरकारमधल्या उद्योगमंत्र्यांना नेमकी काही प्रोसेस आहे त्या प्रोसेसने जायला पाहिजे होतं हे नेमकंच कळलंच नाही, ते त्यांना विचारलं पाहिजे. गुजरात निवडणुकीसाठी हा प्रोजेक्ट तिकडे घेऊन गेले. माझ्याकडे तर 2.5 वर्षात गेलेल्या प्रकल्पांची यादी आहे. तेव्हा गुजरातमध्ये निवडणूक कुठे होती, तेव्हा गुजरातमध्ये प्रोजेक्ट कुठे गेले, हैदराबादला गेले, तामिळनाडूला गेले, दिल्लीला गेले,
याच ग्रुपचा 35,000 कोटीचा प्रोजेक्ट जो तळेगावला येत होता मोबाईलचा, तो का गेला? आणि ह्याच्यामध्ये म्हणजे माझं स्पष्टीकरण घेण्यापेक्षा या राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांनी एक ट्विट केलं होतं 2021 सालामध्ये. ते जर आपण वाचलं आणि त्याचा जर अभ्यास केला तर इंडस्ट्री देवेंद्रजींनी आणलेली सरकार घालवतंय अशा पद्धतीचं त्याच्यामध्ये ट्विट आहे. आणि 2016 जर इलेक्ट्रॉनिक्स पॉलिसी महाराष्ट्रामध्ये झाली नसती, तरी प्रकल्प झाले नसते, मग ते इलेक्ट्रॉनिक्स पॉलिसी कोणी केली? त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्रजी होते. हे देखील सगळ्यांनी माहिती घेतली पाहिजे. उघड चार लोक जमल्यानंतर आरोप प्रत्यारोप करण्यामध्ये काय अर्थ? महाराष्ट्रातले 123 प्रकल्पांना जागा दिलेली आहे. आज जी बातमी आलेली आहे त्याच्यामध्ये कुठेही कायमस्वरूपी स्थगिती दिलेली नाही. ती नियमानं जागा दिली की नाही याची खात्री करण्यासाठी तात्पुरती स्थगिती होती. ती 1 ते 2 दिवसामध्ये, आता सोमवार म्हणजे आता सुट्या आहेत ना, तर परत उद्यापासून कोणतरी ट्विट करतील की का केलं नाही, तर ते 2-3 दिवसामध्ये त्याची स्थगिती उठवली जाईल. मी स्वतः 123 लोकांशी बोलणार आहे आणि अजून त्यांना जर काही फॅसिलिटी पाहिजे असतील, इन्सेंटिव्ह पाहिजे असतील, तर विभागामार्फत आम्ही देणार. रत्नागिरी जिल्ह्यात MIDC आहे, त्याच्यामध्ये काही उद्योग मंद आहे, ती जागा पडून आहे, त्याबाबत काही निर्णय उद्योग खात्याने आजच बैठक आहे. उद्योगाच्या बाबतीमध्ये मी अधिकाऱ्यांना आजच बोलवलेलं आहे. किती लोकांना प्लॉट दिलेले आहेत, किती लोकांचे प्लॉट पेंडिंग आहेत, किती आजारी प्रकल्प आहेत, किती बंद प्रकल्प आहेत, त्याची माहिती आज मला ते देतील. आणि रत्नागिरीत देखील प्रकल्प सुरू करण्याचा मी प्रयत्न करणार आहोत. राष्ट्रवादीने निवेदन दिले होते की पंचकारांची MIDC परत घेऊन या. राष्ट्रवादी म्हणजे कोणी दिलं होतं? पंचतारांकित MIDC करायची, परत घेऊन या असं त्यांचं म्हणणं. पंचतारांकित MIDC पेक्षा चांगले प्रोजेक्ट हे लॉजिस्टिक मरीन आणि मँगो पार्कचे. तुम्हीच त्याला विरोध केला होता त्यावेळी पंचतारांकित MIDC असं त्यांनी आरोप केला होता. केला होता ना मदत केला. त्यात मोठंसं असं काय त्याने सांगितलं? मी त्याचं मोठंसं सांगून फार मोठा भीष्मपराक्रम केला ऐका हो, त्यांनी फार मोठं सांगून असं काही भीष्मपराक्रम केला अशातला भाग नाही. केला होता तो केला होता, शेतकऱ्यांना नको होता. मग आता हाच प्रश्न तुम्ही काल का नाही विचारला की रिफायनरीला जे विरोध करतात म्हणून नाणार का रद्द केला? बरोबर आहे की ना? मग मी सांगितलं ना ठामपणाने मी केला होता विरोध. पण काल कॉर्नर मिटिंगला जे लोक आले होते, मंडळी आली होती, त्यांना तुम्ही विचारायला पाहिजे होतं की रिफायनरीचा 3.5 लाखाचा प्रोजेक्ट स्थानिकांचा विरोध म्हणून तुम्ही का रद्द केला? आता सर्वे करावा लागेल, सँड सर्वे करावा लागेल, त्याच्यानंतर पाण्याचा सर्वे करावा लागेल. हे इनिशियल स्टेजला आहे, ते केंद्र सरकारकडे जाईल, केंद्र सरकार कंपनीकडे पाठवेल, त्याच्यानंतर कंपनी ठरवेल काय करायचं ते. पण सध्या 2,900 एकर जागा ही संमतीपत्रानं MIDC द्यायचं शेतकऱ्यांनी मान्य केलेलं आहे. कालावधी सांगतो ना, असं कालावधी कसं सांगणार ना, 1 महिन्यात पूर्ण होईल, 2 महिन्यात पूर्ण होईल, कारण मागच्या 2 वर्षामध्ये पूर्ण व्हायला पाहिजे होता. जे प्रश्न काल विचारला पाहिजे होते ना, ते सगळे आज मला तुम्ही विचारा. हाच तर प्रॉब्लेम आहे, म्हणून आम्ही 50 जणांकडे गेलो. आता कसं आता मुद्द्यावर आले तुम्ही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे चिरंजीव आपल्याला येणार आहेत? नाही, ते एका कॉन्फरन्ससाठी इटलीला गेलेले आहेत, त्याच्यामुळे ते येणार नाहीत. आम्ही स्थानिक कलाकार जे आहोत ते कार्यक्रम करणार आहोत. आणि परवाच्या बॅनरवरचे सगळे इकडे आहे ना. त्यांच्याबरोबर सगळीकडे असते सगळ्या बॅनरवर असू दे ना. मग काय तुम्ही कसं सगळ्या नेत्यांकडे असतो? सगळ्यांचे मित्र आहेत ठेवलंय तिकडे. एक नाही, 2 ठेवले त्यांनी तिकडे. आता आम्हाला खुर्च्या किती लावल्या, मंडपवाला कोण गुरु आहे हे आम्हाला कसं कळणार? तुम्ही नाव घेतलं मी नाव घेतलं. खुर्च्या लावायच्या ठरल्या नव्हत्या, मग महिलांसाठी खुर्च्या 400 लावायच्या ठरल्या, मग मंडप गुरुवांचा होता, हे आम्हाला कसं कळणार? आमचे लोक तिकडे असल्यामुळेच कळतो ना. मंडपाला खरं सांगू का, म्हणजे रेकॉर्डवर तुम्हाला सांगतो, रेकॉर्डवर मी भाषण ऐकत नाही. शिवसेना अजिबात नाही. तुमच्यासारखे कोणतरी मला मेसेज टाकून त्यांना फोन, काय बोलले रे ते? हा बोला, ठीक आहे चला.
मी बघत नाही, मला जर वेळ जात नसेल माझ्याकडे बघू नकोस, मी वेळ जात नसेल, वेळ जात नसेल, कामात नसेल तर टाइमपास म्हणून कोणी पाठवलेली ती लिंक असेल ते ओपन करतो, कोण बाबा मला शिव्या घालतोय बघतो, एन्जॉय करतो ते बंद करतो. हे डिप्रेशन आहे, हे म्हणजे हे जे काही शिव्या बिव्या घालणं जे आहे ना, ही पहिली स्टेज आहे असली कळली ना, अशी सुरुवात होते असं मला ते सांगितलेलं आहे. हे डिप्रेशन आहे, काय झालं हे, काय झालं हे, असं डिप्रेशन आहे. त्यांनी विचारलं आणि तुम्ही भाषण जे सांगितलं त्यांचं सांगितलं. मी तुम्हाला हे पण अगदी जाहीरपणानं खुलासा करून सांगतो की मी शरद पवार साहेबांबरोबर होतो, अजितदादांबरोबर होतो, सुप्रियाताईंबरोबर पक्षामध्ये काम करत होतो. माझी काही गणितं तिथं जमली नाहीत किंवा काही कोणाशी डिस्प्यूट झालं म्हणून मी शिवसेनेमध्ये आलो, पण मी आजपर्यंत शरद पवार साहेबांवर, अजितदादांवर आणि सुप्रियाताईंवर टीका केली नाही. मी राजकीय एथिक्स पाळतो. तसं तुम्ही जर अपेक्षा करत असाल की मी उद्धव साहेबांवर काहीतरी बोलावं आणि आदित्य साहेबांवर बोलावं, तर मी कामाने करून दाखवेल आणि हा मतदारसंघ आहे त्याच्यापेक्षा जास्त लीडनं जिंकून दाखवेल आणि ती टीका असेल. असलं मी कोणतरी काहीतरी बोलतोय म्हणून मी बोलायचं अशासाठी राजकारणात मी आलेलो नाही. राष्ट्रवादी, पण तुमच्या मनात काय खरोखर असेल त्यांच्याबद्दल ते छापाना आम्हाला कसं सांगतात, आमच्या तोंडात कशाला बदलून घ्या. राष्ट्रवादी, शिवसेना आणि सिंदीगड काम करणं सोपं, तिन्ही तुम्ही मंत्री होता आता आहे, सोपं कुठे वाटतं सांगतो. असे चार पाच लोक जिल्ह्यामध्ये आहेत, त्यांना पहिले विचारा आणि शेवटी मला विचारा. आधी पहिले त्यांना विचारा जे सिनियरिटी सांगतात ना, 25 वर्ष 26 वर्ष, पहिले त्यांना विचारा ना, त्यांना विचारण्याचं धाडस असलं पाहिजे, नंतर मला विचारा. मी काय तुमचाच आहे, तुम्ही कधीही मला फोन करून पण विचारू शकता त्यांनी उत्तर दिल्यावर. बरोबर की नाही? एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.